भारतीय जनता पक्षा जो विचार है तो तरी या ठिकाणी मांडला त्याच्या विस्तारात सुद्धा नाही. आपल्या सर्वांना आठवत असेल 14 फेब्रुवारीला जेव्हा आपल्या पॅरामिलिटरी फोर्सेसवर अतिरेक्याने हमला केला आणि आपले 40 ते 41 जवान शहीद झाले, त्याच दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून सांगितलेलं होतं की टेररिस्ट लोकांनी फार मोठी गलती केलेली आहे, चूक केलेली आहे, आमच्यावर तो हमला केला त्याला तो भुगतावा लागेल आणि आम्ही त्यांच्या प्रत्येक रक्ताचा बदला आम्ही घेऊ. तो बदला पंतप्रधान नरेंद्र मोदीनं घेतला त्याबद्दल संपूर्ण भारतामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि तुमच्या आमच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. मला आणखीन एक गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करणं आवश्यक आहे. काल आपले जे भारतीय विदेश सचिव आहेत विमान गोखले त्यांनी अतिशय स्पष्ट स्टेटमेंट दिलं, हा आमचा हमला पाकिस्तानवर नाही, हा आमचा हमला ते टेररिस्ट कॅम्प होते जे नेहमी घुसपैठ करून भारताच्या पॅरामिलिटरी फोर्स असतील, नागरिक असतील यांच्यावर ते हमला करत होते, त्यांच्यावर आमचा अटॅक आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. दुसरं महत्वाचं मला या ठिकाणी मुद्दा उल्लेख केला पाहिजे, 14 फेब्रुवारीला जेव्हा हमला झाला नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये मोर्चे निघाले, मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले आणि त्या मोर्चेमध्ये मोठ्या प्रमाणात आमचे मुस्लिम बांधव देखील सामील होते. नारे मारण्यामध्ये मुस्लिम बांधवही मोठ्या प्रमाणात सांगायचं तात्पर्य एकच आहे की ह्या सगळ्या जसं डॉक्टर किराळकर आपल्या भाषणामध्ये म्हणाले, आपण अतिशय संयमात निकायची परिस्थिती आहे, आपल्याला याची काळजी घेतली पाहिजे की आपल्या गावातल्या मुस्लिम बांधवावर अविश्वास कोणी दाखवता कामा नये. आज या ठिकाणी जे काही घडलं हे पाकिस्तानमधले हे जे अतिरेकी आहेत त्यासंबंधी जी सर्व कारवाई आहे, पण कित्येक वेळा काय होतं की ह्या सगळ्या घटनेमधून अशा प्रकारचं वातावरण निर्माण होतं की आपल्या गावामध्ये राहणाऱ्या मायनॉरिटीबद्दल अविश्वास होत करतो. माझी हात जुळून विनंती आहे कशा प्रकारचं कोणतंही कृत्य होऊ नये आणि होणारही नाही याची आम्हाला पूर्ण काळजी, त्यामध्ये पूर्ण विश्वास आहे. मित्र याच्या पूर्वी अतिरेकी लोकांनी हमला केला, जसं उद्योग पिनाकर त्यांनी केला, मुंबईवर हमला झाला, 3 दिवस मुंबईला आपण भेटीमध्ये ठेवलो अतिरेकी लोकांनी, जवळपास 300 लोक त्यावेळेस मारले गेले. पण आपल्याला दुःखानं सांगावं वाटतं की त्यावेळेस अशा काही प्रकारचा भारत सरकारकडून जवाबी हमला झाला. म्हणून आजच्या पंतप्रधानांचं जेवढा अभिनंदन करावं तेवढं कमी आहे की आज पहिल्यांदा 1971च्या नंतर डॉक्टर साहेब म्हणाला जवाबी हमला झाला. आज आपल्यावर पुन्हा कुणी अतिरेकीला हमला करतोय 10 वेळा विचार करावा लागेल. आपले 40 सैनिक शहीद झाले पण त्या ठिकाणी 400 अतिरेक्याला मारण्याचं काम आपल्या वायुदलानं केलेलं आहे आणि याचं सगळ्याचं नेतृत्व नरेंद्र मोदीजीने केलेलं आहे. म्हणून आपल्याला आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सर्वजण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आमच्या मनामध्ये वायुदलाच्या आमच्या सर्व सैनिकांचं आम्ही अभिनंदन करतो आणि आमच्या मनामध्ये विश्वास आहे कितीही कठीण परिस्थिती आली डॉक्टर साहेब तरी आमचं देशाचं नेतृत्व एवढं कणखर आहे की मजबूत प्रमाणात आलेल्या परिस्थितीला सामना करण्याचं नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आहे त्याबद्दल आमच्या मनामध्ये विश्वास आहे.